नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आता लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट असणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा त्या अगोदर एक महत्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळून जाईल तर बघा मित्रांनो महत्वा सूचना अशा पद्धतीची तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो एक्क्याण्णव छप्पन्न सत्तर अठ्ठ्याण्णव झिरोट हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या सेव्ह करायचं आहे व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे त्यावर तुम्हाला आरोग्य विभाग भरती पोलीस भरती जिल्हा परिषद भरती तलाठी भरती विभाग भरती जिल्हा जलसंपदा विभाग भरती त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या काही सहसेवेच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रिया संदर्भात येणाऱ्या ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये तुम प्रोव्हाइड त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एक्याण्णव छप्पन्न सत्यात अठ्याण्णव शिवराठ हा क्रमांक तुमच्या मोबाईल मध्ये दररोज नवीन या नावाने सेव्ह करा व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवा तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतला जाणार आहे आता आपण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लोकमत पेपरमध्ये आलेली बातमी आहे पाहू शकता हायटेक कॉपीमुळे को महाराष्ट्र पोलीस अलर्टवर तर पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अलर्टवर ह्या ठिकाणी पाहायला मिळते हायटेक कॉपीमुळे को आता पाहू शकता अठरा हजार तीनशे एकतीस पदांसाठीची एकाच दिवशी परीक्षा होणार आहे तुमची जी काही लेखी परीक्षा असणार आहे ती बृहन्मुंबई मुंबई वगळता सर्वच ठिकाणी मित्रांनो एकाच दिवशी परीक्षा होणार आहे आता संपूर्ण माहिती काही परीक्षेसंदर्भाची ती पाहूया पाहू शकता बघा राज्यात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक राज्य राखीव पोलीस दलातील शिपाई पदांच्या अठरा हजार तीनशे एकतीस जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी अठरा लाख बारा हजार पाचशे अडतीस युवकांनी अर्ज केलेला आहे राज्यभरात ठिकठिकाणी तीक मैदानी चाचणी घेतली जात आहेत यात पात्र उमेदवारांची लवकरच एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे मागील वेळेच्या हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र पोलीस विभागही अलर्टवर झाला आहे पोलीस शिपाई पदाच्या चौदा हजार नऊशे छप्पन्न जागांसाठी बारा लाख पंचवीस हजार आठशे नव्याण्णव अर्ज चालक पोलीस पदाच्या दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी दोन लाख पंधरा हजार एकशे बत्तीस अर्ज आणि राज्य राखीव पोलीस दलातील एक हजार दोनशे एक जागांसाठी तीन लाख एकाहत्तर हजार पाचशे सात अर्ज असे एकूण अठरा लाख बारा हजार पाचशे अडतीस उमेदवार पोलीस भरतीसाठी मैदानात उतरलेले आहेत त्यानंतर पुढे पाहू शकता दोन जानेवारीपासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची कागदपत्र तपासणी केल्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे यात पात्र ठरलेल्यांची लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार रा असून राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे मागील पोलीस भरतीच्या वेळी औरंगाबाद जालना बीड जिल्ह्यातील युवकांनी हायटेक कॉपी करण्याचा प्रयत्न पुणे नागपूर आदी ठिकाणच्या लेखी परीक्षेच्या वेळी केला होता आता होत असलेल्या असलेल्या भरतीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत यावेळी असा काही प्रकार घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली जात आहे तर पाहू शकता या ठिकाणी नऊ जानेवारी म्हणजेच आजचीच बातमी आहे आणि यामध्ये पाहू शकता बघा यात औरंगाबाद शहरातील पोलीस शिपायांसह जालन्यातील युवकांचा समावेश असल्याचे उघड झाले होते कशामध्ये तर मागच्या वेळेस जे काही पाहू शकता बघा राजस्थानातील घटनेचे व्हिडिओ झाले व्हायरल राजस्थानमध्ये मागील वर्षी अध्यापक पात्रता परीक्षेत काही तरुणांनी कॉपीसाठी हायटेक तंत्रज्ञान वापरले चप्पलमध्ये सिम कार्ड कानात लहान यंत्रण बसवले होते ते ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट करून बाहेरून प्रश्नांची उत्तरे सांगण्यात येत होती त्या घटनेचे व्हिडिओ हो, आता व्हायरल झाले आहेत तसाच प्रकार मागील वेळी पोलीस भरतीमध्ये झाला होता पुणे नागपूरसह इतर ठिकाणी झालेल्या भरतीमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला होता तर अशा पद्धतीने हा जो काही प्रकार आहे तो यावेळीच्या लेखी परीक्षेत होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र पोलीस अतिशय दक्ष त्या ठिकाणी आहे आणि संपूर्ण दक्षता घेऊन तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहेत तर लेखी परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडत तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद